मित्रांनो, या ठिकाणी मला गुगल ॲडसन्सकडून एक मेल आलेला आहे. त्या मेलमध्ये त्यांनी मला माझं एक आयडेंटिटी डॉक्युमेंट मागितलेलं आहे. तर ते डॉक्युमेंट आपण या ठिकाणी गुगलला सबमिट करायचं का नाही करायचं, किंवा ते डॉक्युमेंट गुगलने आपल्याला का मागितलं आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुप्रिया माडकर. या ठिकाणी जो मेल मला आलेला आहे त्या मेलला आपण ह्या ठिकाणी रिप्लाय द्यायचा का नाही द्यायचा, तो मेल कोणता आहे आपण ह्या ठिकाणी आज बघणार आहे. चला तर मग कॉम्प्युटर स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्ही बघू शकता मला एक मेल आला आहे गुगल ॲडसन्सकडनं, तुमचं अकाउंट व्हेरीफाय करून घ्या म्हणून. या ठिकाणी आपण व्हेरीफाय नावाला क्लिक करणार आहे. व्हेरीफाय नावाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला एक मेसेज येतो आहे. त्या ठिकाणी आपल्याला पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या तीनपैकी एक डॉक्युमेंट सबमिट करा म्हणून ऑप्शन येतं. इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी माझं यूट्यूबचं वायटी स्टुडिओ अकाउंट ओपन केलेलं आहे. तुम्ही इथं वर बघू शकता या ठिकाणी वर एक मेसेज आलेला आहे इम्पॉर्टंट म्हणणं, प्लीज लॉग इन इन युअर ॲडसन्स अकाउंट अँड व्हेरीफाय युअर आयडेंटिटी. या ठिकाणी आपल्याला गुगल ॲडसन्सने सांगितलं आहे की तुमचं अकाउंट तुम्ही आयडेंटिफाय करून घ्या. आपण जोपर्यंत गुगल ॲडसन्स अकाउंट आयडेंटिटी व्हेरीफाय करून घेत नाही तोपर्यंत यूट्यूब आपल्याला जे पेमेंट आहे ते पेमेंट आपल्याला देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गुगल ॲडसन्स अकाउंट व्हेरीफाय करणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस या ठिकाणी करू शकतो. तर आज मी तुम्हाला या ठिकाणी पुढची प्रोसेस काय आहे, व्हेरीफाय कसं करून घ्यायचं हे सांगणार आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला गुगल ॲडसन्स अकाउंट आपण या ठिकाणी ओपन करणार आहे. गुगलमध्ये आपण या ठिकाणी टाईप करणार आहे गुगल ॲडसन्स लॉग इन म्हणून. टाईप झाल्यानंतर इथे खाली ऑप्शन आले लॉग इन युअर गुगल ॲडसन्स अकाउंट, तिथे आपण क्लिक करणार आहे. ते क्लिक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी गुगल ॲडसन्स ओपन होत आहे. जो मेल आला आहे त्या मेलला जरी आपण क्लिक केली तिथूनही आपण व्हेरीफाय करू शकतो किंवा आपण तिथूनही व्हेरीफाय करू शकतो. या ठिकाणी आपल्याला वर मेसेज आलेला आहे युअर पेमेंट इज करंटली ऑन होल्ड ॲक्शन क्लिक करून तुम्ही तुमचं पेमेंट आणि होल्ड करून ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट बघू शकता. तिथं आपल्याला ॲक्शनला क्लिक करायचे आहे. ॲक्शनला क्लिक केल्यानंतर सेम जो मगाशी मेलमध्ये मेसेज आला होता तो ठिकाणी आपल्याला मेसेज येणार आहे. त्या ठिकाणी ॲक्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक मेसेज आलेला आहे व्हेरीफाय युअर आयडेंटिटी आणि साईडला बटन आहे व्हेरीफाय नाव म्हणून. मी एक डॉक्युमेंट या ठिकाणी स्कॅनिंग करून घेतलेलं आहे पॅन कार्ड. त्याला आपण या ठिकाणी क्रॉप करणार आहे. क्रॉप करताना एक काळजी घ्यायची की शेजारी एक पांढरी बॉर्डर शिल्लक राहिली पाहिजे. आपला आयडेंटिटी कुठेही कट होता कामाने. व्हेरीफाय नावाला क्लिक केलेले आहे मी. त्यानंतर अपलोडला क्लिक केलेले आहे. डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. या ठिकाणी आपण अपलोड व्हायला लागलेला आहे. त्यानंतर खालचं सबमिटचं बटन आहे या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि हे साईडने स्क्रोल सुद्धा होत नाही. त्यासाठी आपल्याला ही इमेज जरा अशी आपल्याला लहान करायची आहे. त्यासाठी कंट्रोल दाबून मधलं बटन फिरल्यानंतर वरती ऑप्शन येते. त्या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही त्याची झूम साईज आपण या ठिकाणी झूम आउट करू शकतो. कंट्रोल दाबून तुम्ही लहान करा. वरती या ठिकाणी आपण त्याची टक्केवारी कमी करणार आहे. ती टक्केवारी कमी केल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता सबमिटचं बटन आले. इथं क्लिक करा. सबमिटच्या बटनाला क्लिक केल्यानंतर गो आय टी म्हणून क्लिक होते. या ठिकाणी आपलं गुगल ॲडसन्स अकाउंट व्हेरीफाय झालेलं आहे. परत तुम्ही झूम 100x करून घ्या या ठिकाणी. अशा प्रकारे आपल्याला गुगल ॲडसन्सकडनं जो मेल आलेला आहे त्या मेलला आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करावं लागते. तर ते डॉक्युमेंट आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की कुठलं जोडायचं आहे. फक्त या ठिकाणी गुगल ॲडसन्स आधार कार्ड हे डॉक्युमेंट घेत नाही, त्यामुळं तुम्ही आधार कार्ड हे डॉक्युमेंट अपलोड करू नका. बाकी तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा. शेजारीला बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.